ऑर्नामेंटल फ्रेंच गॉथिक स्थापत्य शैलीत बांधण्यात आलेली मुंबई विद्यापीठाची इमारत, वाचनालय, त्याला लागून असलेला राजाबाई मनोरा आणि पदवीदान सभागृह या सर्व इमारतींचा समूह अतिशय कलात्मक आहे. विद्यापीठाच्या वाचनालयाचे प्रवेशद्वार अतिशय सुरेख बारीक नक्षीने सुशोभित केले आहे. छतावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी विविध प्राण्यांच्या मुखांचा आकार असलेली पन्हाळी, लाकडी कठडे असलेल्या चक्राकार दगडी जिन्यांवर शंकूच्या आकाराचे छप्पर आणि विविध रंगांच्या स्थानिक दगडांचा कलात्मक वापर पाहण्याजोगा आहे. राजाबाई मनोऱ्याची उंची सुमारे 280 फूट आहे. त्या काळी कित्येक वर्ष ही भारतातील सर्वाधिक उंचीची इमारत होती असं म्हणतात. नावाजलेले भारतीय व्यावसायिक प्रेमचंद रॉयचंद यांनी मनोऱ्याच्या बांधकामासाठी सढळ हस्ते निधी दिला म्हणून त्यांच्या आईचं, राजाबाई यांचं नाव या मनोऱ्याला देण्यात आलं आहे. विद्यापीठाचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळी समोर समुद्र होता. कालांतराने समुद्रात भराव घालून विद्यापीठासमोर नवीन स्थापत्य शैलीतील बांधकामे उभी झाली. असे असले तरी विद्यापीठाच्या सौंदर्याशी स्पर्धा करू शकतील अशा मोजक्याच इमारती परिसरात पाहायला मिळतात.